नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. ओबीसी जागर अभियानांतर्गत भाजप उत्तर रायगड ओबीसी मोर्चातर्फे जनजागरण रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही जनजागरण यात्रा पनवेल शहर भाजप कार्यालयापासून सुरू होऊन नवीन पनवेल बिकानेर कॉर्नर येथे संपन्न झाली. या कार्यक्रमाप्रसंगी भाजप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, भाजप आमदार प्रशांत ठाकूर, भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रायगड अध्यक्ष राजेश गायकर, भाजप मोर्चा उत्तर रायगड सरचिटणीस दशरथ म्हात्रे, ओबीसी मोर्चा जिल्हा महिला संयोजक सीताताई पाटील, भाजप ओबीसी मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रामनाथ पाटील, भाजप ओबीसी मोर्चा पनवेल शहर महिला संयोजक वृषाली वाघमारे व भाजप पक्षाचे इतर कार्यकर्ते या सदर मोर्चाला उपस्थित होते. भाजप पक्ष हा ओबीसी समाजाला न्याय मिळवूनच देईल असे इथे उपस्थित नेत्यांनी म्हटले. भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या तर्फे हा रथ आपण उत्तर रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या हस्ते आज आपण याचं म्हणजे पूजन करून आपण त्याला पुढे पाठवतो आहे. भारतीय जनता पक्षाचं एकच ध्येय आहे की जसं SC ST OBC सर्व समाजाला, म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणं, आणि त्या पद्धतीने OBCचं जर आपण बघितलं असेल तर किती OBC समाज राजकीय अन्याय झालेला आहे. त्यांचं राजकीय आरक्षण केवळ ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिलेले चुकीचं मार्गदर्शन, तिथे कोर्टात सुप्रीम कोर्टात दिलेले वकील असतील यांचं चुकीची बाजू मांडल्यामुळे किंवा जे कागदपत्र सुप्रीम कोर्टाने मागणी केली ते न दिल्यामुळे हे घडलेलं आहे. आता आपण बघितलं असेल की ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीसजी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी OBC मोर्चाला त्यांनी राजकीय आरक्षण कोर्टामध्ये टिकवलं. सुप्रीम कोर्टात ज्यावेळी त्याच्याविरुद्ध अपील गेल्यानंतर तिथे जे काही सुप्रीम कोर्टाने एकच सांगितलं, आम्हाला इम्पेरिकल डाटा द्या. इम्पेरिकल डाटा म्हणजे काय? ज्या ज्या जिल्ह्यामध्ये OBCचं म्हणजे साधारणतः संख्याबळ किती आहे त्या पद्धतीने तुम्हाला तिथे आरक्षण दिलं जातं. तर आता हे देण्यासाठी ह्या महाराष्ट्र शासनाचं काम आहे, याला केंद्र सरकारचं नाही आहे. परंतु ह्या महाराष्ट्र शासनाला हे सुद्धा जमत नव्हतं किंवा त्यांना हे टिकवायचंच नव्हतं OBC राजकीय आरक्षण, कारण त्यांना जे काय राजकीय समाजाला OBC समाजाला केवळ टोटली या राजकारणापासून असेल, समाजकारणापासून असेल, सगळ्यातून बाजूला करायचं, झोपवायचं आहे. आणि ही सत्ता केवळ स्वतःच्या हातात घ्यायची. आपण बघितलं जो उपमुख्यमंत्री अजितजी पवार असतील, आपले ठाकरे साहेब असतील किंवा काँग्रेसचे जे काय बघाल, त्यातला OBC कुठला असा काय कार्यकर्ता म्हणजे नेता आहे की जो समाजाचं मास लीडिंग करेल? भुजबळ साहेब ते सुद्धा त्यांच्या वडेट्टीवार म्हणतात मी OBCचा नेताच नाही, आता ते म्हणायला लागले. म्हणजे एक शब्द बदलतात हे ज्यांच्या हातात सत्ता असून सुद्धा. एकंदरीत बघितलं तर भारतीय जनता पक्ष OBC मोर्चासाठी कंटिन्युअस सतत प्रयत्नशील आहे. सुप्रीम कोर्टामधलं सुद्धा जर का, हेच मी परत म्हणतो, जर का महाराष्ट्र शासन जर का BJP असतं तर सुप्रीम कोर्टातलं सुद्धा आरक्षण, राजकीय आरक्षण टिकवता आलं असं की टिकवलं असतं. परंतु केवळ भारतीय या त्रिशंकू सरकारच्या नाकर्ते मनाळपणामुळे OBC आरक्षण गेलेलं आहे, एवढंच मिळलं. आता कोर्टाने सांगितलं की एक मागासवर्गीय आयोग आणि मागासवर्गीय आयोगाचा तुम्ही आम्हाला डाटा द्या किंवा त्यांच्यातर्फे आम्हाला हे करा. तर मागासवर्गीय आयोगाला जो निधी द्यायला पाहिजे तोच नाही आहे. तो निधी नसल्यामुळे त्यांना त्याचे काही लोकांचे अपॉइंटमेंट करता येत नाही किंवा त्याचं जे काय अभ्यास कर्मचारी देत नाही. कर्मचारी न दिल्यामुळे काय होतं आहे की अभ्यास करता येत नाही आणि त्याचा डाटाच देता येत नाही. थोडक्यात त्यांना हे आरक्षण आणायचंच नाही आहे. आणि आता जो काय त्यांना साहेबांनी सांगितला होता तो अध्यादेश आणला, अध्यादेश टेम्पररी आहे. आम्ही एवढंच सांगतोय की OBC जागर अभियान हा केवळ OBC नसून सर्व समावेशक आहे. सर्व समाजाने याला जोडलं पाहिजे. OBC लोकांनी सावध राहिलं पाहिजे. राजकीय आरक्षण आता तुमचं या सरकारच्या चुकीमुळे नाकर्तपणा गेलेलं आहे. तुमचं यापुढे शैक्षणिक आरक्षण जाईल, तुमचं नोकरीमधलंसुद्धा आरक्षण जाईल. यासाठी लोकांनी सावध राहिलं पाहिजे या सरकारपासून. यांच्या ज्या थाप म्हणजे ज्या थापा मारण्याचं सरकार आहे त्यापासून सावध राहिलं पाहिजे, एवढं मी निश्चित सांगू शकेन. प्रशांतराव ठाकूर आमदार आहेत, हे याबाबतीत निश्चित घेतील नेतृत्व, म्हणजे आम्हाला हे मिळून देतील, न्याय मिळून देतील. कारण आमदार साहेब नेहमी आग्रही असतात सर्व समाज, म्हणजे SC ST OBC समाजासाठी नेहमी आग्रह आहेत. आणि साहेबांच्या ह्याच्या थ्रू जिल्ह्यामध्ये निश्चितच ते आम्हाला स्थान मिळेल. ह्या सर्व रथयात्रेचा जागर हा उद्देश असून हे जागरण ठिकठिकाणी सुरू आहे. माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ठाण्यात जो जागर अभियान पुकारला किंवा उद्घाटन झालं त्याच प्रसंगाला या रथयात्रेचाही प्रारंभ झाला. आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात हे रथ फिरत आहेत. रथयात्राचा उद्देशच OBC समाजा जो आज सांगितलं जातं की जागृत नाही, त्याला जागृत करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आपल्या OBC मोर्चामार्फत करत आहे. त्यामध्ये सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व विविध मोर्चे किंवा सेल याच्यामध्ये समावेश होऊन OBCंना मोठ्या प्रमाणात जागरण करत आहे. आणि निश्चितच आपण विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे लवकरच OBC समाज जागृत होईल,
ह्या महाआघाडी सरकारमधील राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पक्षातर्फे पनवेल शहर मोर्चाच्या वतीने आज जागर अभियान आपण या ठिकाणी पनवेल शहरामध्ये 5 ठिकाणी राबवतो आहे. आणि ओबीसी समाज फक्त अनुसूचित जाती जमाती एक असं म्हटलं तरी त्याच्यामध्ये 360 जाती येत आहेत आणि त्या सर्व 360 जातींवर अन्याय ह्या आघाडी सरकारने केलेला आपल्याला दिसतो आहे. आणि हा अन्याय जर होत असेल तर त्या विरोधात आपण बोललं पाहिजे हे निश्चितच भारतीय जनता पक्ष असेल हे आग्रही आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण तत्पर असू. आणि जर असंच ह्यांचं जर सरकारचं चालू राहिलं आणि सुप्रीम कोर्टाला जर योग्य ते म्हणणं दिलं नाही किंवा इम्पेरियल डाटा ह्यांनी जर सबमिट केला नाही तर ह्याच्यापुढे होणारं नुकसान म्हणजे आता शैक्षणिक आरक्षण असेल किंवा नोकरीसाठी मिळणारं आरक्षण असेल हे नक्कीच आपल्याला त्याचंही अन्याय आमच्यावर होताना दिसून येतं आहे. म्हणजे पुढचं जर पाहिलं तर भविष्यात पाहिलं तर ते असं न होण्यासाठी हा आज जागर अभियान या ठिकाणी आम्ही राबवतो आहे. आणि नक्कीच ह्यासाठी आम्ही संघर्ष करण्यासाठी तयार आहोत. आमच्या ओबीसी समाज असेल तर नुसतं ओबीसी समाज नाही तर 360 जातींसाठी आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे हे संघर्ष करण्यासाठी तत्पर आहोत. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज जे ओबीसीचं राजकीय आरक्षण या महाआघाडी सरकारने जे घालवलेलं आहे ज्या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे जो हायकोर्टाने जो डाटा मागितलेला ओबीसीबद्दलचा तो डाटा न दिल्यामुळे हा आरक्षण रद्द झालेला आहे. तर हा महाराष्ट्र शासनाचा या महाआघाडी सरकारचा नाकर्तेपणा आहे की यांना ओबीसीचं आरक्षण द्यायचंच नाही आहे. फक्त यांना फक्त सत्ता उभवायची आहे आणि सर्व समाजावर अन्याय करायचा आहे. पहिला अन्याय ओबीसीवर केला, दुसरा अन्याय मराठा समाजावर करतायत, तिसरा अन्याय दुसऱ्या अनुसूचित जनजाती लोकांवर करायचा आहे आणि यांना सर्वसामान्य नागरिकांवर सुद्धा अन्याय करायचा आहे. कॅमेरामन सौरभ जाधव सह अदिती ढवळे जनादेश वृत्तवाहिनी करिता.